गाइज वेलकम टू माय चॅनल रवींद्र चौगुले ब्लॉगिंग वरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आज पुन्हा नवीन एका ठिकाणी मस्त फिरायलो आणि तुम्ही एक अंदाज बांधू शकता की आपण कुठे आलोय कुठे. हे तुम्ही बांधकाम पाहिल्यानंतर थोडंसं स्ट्रक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला आठवेल आपण आलोय शनि शिंगणापूर. म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणतो सूर्यदेवाचे पुत्र शनिदेव आणि ज्याच्या पाठीमागे साडेसती नाही तो असा कुठलाच माणूस नाही. आज मी आज खास नगरला आलो होतो फिरायला, थोडंसं काम होतं आणि कामानिमित्त फिरायल्यानंतर तिथे चला म्हणजे थोडंसं पुढे जाऊयात आणि शनिशिंगणापूरचं दर्शन करण्यासाठी आम्ही आलोय. सर्व फॅमिली आई मिसेस बहीण दाजी जिजू सगळे आलेत. हे माझं बाळ आणि आत्ता नव्याने हे खूप मोठं काम करण्यात आलंय. तुम्ही पाहत असत खूप सुंदर. इथून सगळी लाईन आहे दर्शनाची. उतर उतर ऐक म्हणलं का आपण तर काय ते काय नाही काळ या ठिकाणी काळ कापड त्या त्रिशळावरती चढवलं जातं. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल संपूर्ण त्रिशळाला काळे कापड आणि जे म्हणतात रुईचं पान ते चढवलं जातं. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की सगळं बावली सुद्धा देतात. हे सगळं पंचतंत्र हे सगळं ह्या ठिकाणी वाहतात आणि पुन्हा तेच रिसायकल होऊन दुसऱ्या पण जातात. हे वाटलं तर आपण घरी पण घेऊन जाऊ शकतो आणि आज लाईन सुद्धा आहे. मित्रांनो आपण कुठल्याही देवस्थानला जा बरं का हे तथ्य आहे. म्हणजे सगळ्याच ठिकाणी सर्रासपणे जिकडे तिकडे पैसेच लागतात भले भाई ते पार्किंग असू द्यात देवाची दर्शन घेण्यासाठीसुद्धा ऑनलाईन तुम्ही पाहत असाल ऑनलाईनसुद्धा देवाचं दर्शन घेण्यासाठी तुझा पास काढा लागतो विशेष स्पेशल. आणि यार थोडीशी खटकणारी गोष्ट आहे आणि चला फक्त या ठिकाणी तुम्ही पाहत असाल शनिदेवाची तिथे मूर्ती आहे तर लोकं जाऊन तेल वाहतात. आज किती जाम गर्दी राहू मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल समोर शनिदेवाची मूर्ती आहे पाषाण रूपी आणि इथं आपण सगळे आलो म्हणजे इथं सर्वसामान्य माणूस नाही तर तेल होऊ शकत. इथं तेल वाहण्यासाठी स्पेशल 500 रुपयाची पावती वाढायला लागते. कसला कायदा रे बाबा अवघड वाटलं थोडंसं पण चला नाही यार सर्वसामान्य माणसं आता इथून पुढे नाही दर्शन कुठल्या गोष्टीच होऊ शकत नाही किंवा काही होऊ शकत नाही. पाच मित्रांनी तुम्ही पाहत असाल श्री शनेश्वराय नमः म्हणजे शनिदेवाचं दर्शन तुम्ही बघताय. या खूप दिवसांनी या ठिकाणी मी आलो आणि दर्शनसुद्धा उत्तमरित्या घडले खूप सुंदर समाधान वाटलं मनाला. सूर्यपुत्र म्हणतात शनिदेव आणि तुम्ही पाहत असाल अप्रतिम देवाचं दर्शन आणि सगळं संपूर्ण गर्दी. मित्रांनो आम्ही नगरमध्ये आलो होतो थोडंसं वैयक्तिक कारणामुळे पण ह्या ठिकाणी आम्हाला चला म्हणलं नगरचं काम ओळखलं आटोपलं आणि थोडंसं पुढे आल्यानंतर आम्हाला चला म्हटलं मनाला असं सगळ्यांनीच विचारलं थोडंसं पुढे जाऊन शनिदेवाचं दर्शन होईल आणि तुम्ही बघताय शनिदेवाचं दर्शन अप्रतिमरित्या म्हणजे खूप दिवसांनी खूप वर्षांनी मी पाहिलं आणि शनिदेवाचं दर्शन. आणि मित्रांनो हे असं नाही बरं का तिथं संपूर्ण आपण त्या मूर्तीवर जे पाषाणाची मूर्ती दिसते तुम्हाला शनिदेवाची तिथं आपण हे तेल नाही होऊ शकत
तिथे एक असे कॅन स्वरूपात केलेलं आहे, त्या ठिकाणी तेल टाकायचं आणि तिथे ह्या ठिकाणी एक मोटर लावलेली आहे. मोटरने त्या पाईपमधून ते तेल ते देवाच्या अंगावर सतत ते पडत असतं, त्या तेलाचा वर्ष होत असतो. मला विशेष वाटलं आणि विशेष म्हणजे काय तुम्हाला सांगतो, इथे जे त्या मूर्तीवर तेल घालण्यासाठी सर्वसामान्य माणूस नाही जाऊ शकत. तेल घालण्यासाठी त्यांनी कायदा केला इथल्या लोकांनी, 500 रुपये भरले लागतात, 500 रुपये स्पेशल पावती. यार हा कुठला कायदा आहे बाबा, म्हणजे असं म्हणायला लागेल की सर्वसामान्य माणसाचं आता काय राहिलंच नाही कुठल्याच गोष्टींमध्ये. त्यांनी फक्त लांबून दर्शन घेणे लांब जाणे, आता दर्शन वगैरे. आता तिरुपती बघा, तुळजापूर बघा, शिर्डी बघा, व्हीआयपी पास काढून लोक बघतात आणि सर्वसामान्य राहिला बाजूलाच. मित्रांनो, तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंटमध्ये जरूर सांगा की हा दर्शनाचा भाग कसा वाटला तुम्हाला. दर्शनबद्दल काहीच नाही, शेवटी आपली श्रद्धा असते. आणि ह्या ठिकाणी स्त्रियांना निषेध आहे, स्त्रिया इथे येऊ शकत नाही, दर्शन घेऊ शकत नाही. जी अर्धंगिनी आहे, जी जगदंबा भवानी आहे, तिला आपण पुजतो. आणि ह्या ठिकाणी जर त्या शनिदेवाला जर होऊ शकत नाही तर मग हा कायदा कुठला आहे, मला हे नाही पटलं बरं का. हे जरा थोडं खटकण्यासारखंच आहे, पण चला काय असू दे, कुठेही कसलाही यांनी नियम बनवला आहे मला नाही आवडत ज्याला त्याला पटले आहे. पण मित्रांनो, हा दर्शनाचा भाग कसा तुम्हाला वाटला, दर्शन श्रीदेवाचं दर्शन तुम्हाला उत्तमरित्या मी घडवलेलं आहे आणि तुम्हाला नक्की हा आनंद सुखावा देणारा हा व्हिडिओ मी बनवला आहे. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, आणि खूप दिवसांनी हा दर्शन घडला, खूप दिवसांनी मला श्रीदेवाचं दर्शन झालं. हा जो सोहळा होता, हा जो क्षण होता, मस्त कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि नक्की तुम्हाला हा व्हिडिओ दिसणार आहे. खूप छान रीतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे. आपण इथूनच वाहतो आहे, लोकांच्या अंधश्रद्धेमध्ये सुद्धा आपण भाग झालो म्हणजे थोडक्यात आपण त्याच परिस्थितीत झालो. काय म्हणतात असतं की मेंढर असतं, मेंढर ज्याप्रमाणे एक मेंढर पुढे गेलं तरी दुसरा मेंढर पण त्याच पाठीमागे असतो. काही गोष्टी न पटण्यासारख्या आहेत आणि खरंच न पटण्यासारख्या आहेत, कारण इथं स्पेशल दर्शन घेण्यासाठी म्हणजे त्या शनिदेवाच्या मूर्तीवर तेल घेण्यासाठी स्पेशल 500 रुपयाचा पास काढायचा आणि त्यानंतर तेल व्हायचं. अरे हा कुठला काय तरी बाबा, अवघड आहे, खरंच अवघड आहे. आणि इथं प्रत्येक गोष्टीला म्हणजे तुम्ही कुठल्याही देवाचा जा, कुठल्याही देवाला जा, त्या ठिकाणी तुम्हाला हीच कंडिशन दिसेल की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पैसा लागतो. असा शेवटी तुम्हाला असा प्रश्न पडेल की तुम्ही जायचं कशाला भाऊ दर्शनाला, बरोबर ना. पण शेवटी कसं एक श्रद्धेचा भाग आहे, श्रद्धा म्हटलं होती तिथे त्या ठिकाणी. आता झाले का माहिती का, श्रद्धेचा अतिरेक झाला आहे, श्रद्धा झाली अंधश्रद्धेमध्ये म्हणजे कन्वर्ट झाली. काय बोलावं आता ह्याबद्दल, तुम्ही पाहत असाल. पण चला ओके, काही गोष्टी सोडल्या तर दर्शनसुद्धा उत्तमरित्या घडलं आणि फार वेळ लागत नाही हो, ते म्हणजे 10-15 मिनटामध्ये आपण लाईनमध्ये थांबलो, दर्शन घेतलं तुम्ही लगेच हालायचं. आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की ह्या ठिकाणी सर्रसपणे तेल वाहिलं जातं आणि हेच तेल मोटरमधून खाली विहिरीमध्ये ते तिथून पाईपलाईन केलेली आहे. पाईपलाईनमधून त्या देवळात सतत तेल पडत असतं, तेलाचा अभिषेक होत असतो. कुठला कायदा, कुठलं काय, कसं कोणी बनवलं आहे सांगू शकत नाही. आणि इथं मला खूप ह्या गोष्टीची खूप छिडी येते की कुठल्याही देवस्थानला गेलो फोटो काढू नका. अरे काय लावलं, फोटो काढले पाहिजे, श्रद्धेचा भाव आहे, मग तू फोटो का विकताय. मग हा पण प्रश्न कधी तुम्हाला पडला असेल, नक्की ह्या प्रश्नावर तुमचं कमेंट काय मला जरूर सांगा व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, हा सुंदर इथं व्हिडिओ आपलं झालेला आहे, शनिदेवाचं उत्तमरित्या दर्शन घडलेलं आहे. भाविक भक्त आज खूप सुंदररित्या या ठिकाणी आलेत, आपल्या मनातील भावना, आपल्या मनातील जे इच्छा आकांक्षा असतात. शेवटी काय आहे, श्रद्धा म्हटल्यावर त्या ठिकाणी सगळंच माफी हो, म्हणतात ना युद्ध आणि प्रेमामध्ये सगळं शम्य. पण देवा ठिकाणी आलो तर तिथं पण सगळं शम्य, पण शेवटी इथं पण सगळं उचनीच हा भाव पण केला जातो. कारण श्रीमंताला पैसे असतात, श्रीमंत पैसे मोजून डायरेक्ट दर्शन घेऊ शकतो, पण गरीब हा लांबून दर्शन घेऊ शकतो, हा फक्त फरक आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, थोडा परखड पण मी केलेला आहे आणि माझ्या विचारांवरती तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, थोडंसं हटके, थोडंसं नवीन वाटलं असेल. आणि भेटू आपण पुढच्या प्रवासामध्ये. तुम्हाला शनिदेवाचं दर्शन ओळखल्यानंतर, तिथून झाल्यानंतर आपलं थोडंसं समोरच महंत साधू आहेत, महान महंत उदासी महाराज यांची मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते. त्यांचं कार्य अगदी उत्तमच आहे, खूप सुंदर आहे, त्यात काय दुमतच नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की शनिदेवाबरोबरच ज्या दैवताला आपण पूजतो ते दैवत म्हणजे श्री हनुमानजी महाराज.
त्यासोबतच म्हणजे शनिदेवाला जर शनिदेव शनिदेवाची थोडीचं जर देवत म्हटलं तर हनुमानच, कारण शनिदेव सगळ्या 33 कोटी देवांना जर त्यांच्या पाठीमागं पीडा घेऊन आले असेल तर त्याच शनिदेवाला न घाबरणारा म्हणजे कोण, मारुती। मारुतीचं ह्या ठिकाणी आपलं दर्शन झालं, खूप सुंदर आहे त्या। आणि खरंच हा श्रद्धेचा भाग असल्यामुळं ह्या ठिकाणी भरपूर लोक येत असतात। मित्रांनो, तुम्ही आपण पाहिलं शनिदेवाच्या एकदम विरुद्ध साईडला दर्शन केल्यानंतर आपण प्रसादाचं ते आपण पाहिलं असेल, प्रसाद तिथं मिळतो, विकत मिळतो। आणि आपण थोडंसं पुढे आल्यानंतर हे ट्रॅक्टरमध्ये तुम्ही पाहिलं, आपण जे श्रद्धेनं वाहतो, श्रद्धेने जे पान फूल वाहतो, जे कापड वाहतो, त्याचं अक्षरशः ना काही मिनटामध्ये त्याचं निर्माल्य होतं। म्हणजे सांगण्याचा अर्थ आला की आपण, मी असं म्हणत नाही आहे की मी असंसुद्धा म्हणत नाही की तुम्ही असं येऊ नका किंवा वाहू नका, पण काहीतरी चुकीचं वाटते का नाही, नक्की वाटत असेल। माझ्या गोष्टीमध्ये तुम्हाला कितपत योग्य वाटतं किंवा शेवटी चला तुम्ही पाहिलं असाल, हे खूप चिकट या ठिकाणी झाले, तेलाचे खूप तेलाचं खूप असं अपव्यय पण झालेलं दिसतो। बघा ते केल साईडला तेल केंड पडले असेल, इथून सगळं ते मला असं वाटतं इथून सगळं ते खाली असे टाकी गेले असेल आणि इथून टाकी करून ते पाईपलाईन तिथं केली असेल, असंच काहीतरी समथिंग असं असेल। आणि तुम्ही पाहिलं असाल की आता दर्शनाला खूप पाहिल्यासारखा वेळ लागत नाही, आणि आज काय एवढी दर्शन गर्दी पण नव्हती। तुम्ही पाहिलं असाल सगळं हे स्ट्रक्चर। मित्रांनो, आता तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। ह्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं परखड बोललेलं आहे किंवा थोडंसं मनाला झोंबणारं असं आहे माझं वक्तव्य, पण किमान मला अशा मनाच्या माझ्या मनातल्या भावना आहेत, मला हे कदाचित नाही पटलं। तर शेवटी ज्याच्या त्याचा प्रश्न असतो, कोणाला पटेल नाही पटेल, पण मला नाही पटलं। आपण हा आपली श्रद्धा आहे, आपण दर्शनसुद्धा घेतलं, खूप लांबून आलो होतो, दर्शनाचा लाभसुद्धा मिळाला आणि खूप सुंदर इथं माझा व्लॉग झाला। त्याचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला इथं खूप मोठ्या स्वरूपात हंडी पाहायला मिळते, दानपत्र ह्या ठिकाणी दानपत्र करतात आणि गौरी हवनकुंड ह्या ठिकाणी तेल वाहतात, या ठिकाणी अगरबत्तीसुद्धा नाही का, तो धूप ती स्मेल खूप सुंदर वाटतं। आणि शेवटी कुठल्याही देवस्थानला गेलं, देवतेला गेलं की हाच जी सिस्टीम आहे तीच आपल्याला पाहायला मिळते। सुंदर इथे काम केले आहे, खूप सुंदर। कुठल्या नाही चालू झाली, तुम्ही पाहता हे संपूर्ण स्ट्रक्चर काय भारी आहे, खूप सुंदर इथे काय मूर्ती बांधलेली यार, मला खूप भावली ही सिंहाची मूर्ती, काय सुंदर कोळी काम केले, खतरनाक वाटलं, भारी वाटलं। आणि तुम्ही पाहत असाल यार काय काम केले, अप्रतिम। ह्या कलाकृतीला खरंच सलाम आहे माझं, खूप सुंदररित्या हे काम केले, उत्तम। बालाजीची जे बालाजीला आहे प्रतिकृती सेम तसंच करण्याचा प्रयत्न केला आहे, खूप देवाच्या दर्शनाचा, खूप सुंदररित्या हे पलीकडे पण तुम्ही पाहत असाल। सुंदर अशी दुकानं ज्या ठिकाणी बावल्या टाफण्या ते नजर लागायचं जे कवच असतं तेल, म्हणजे ज्या त्या ठिकाणानुसार ज्या त्या दैवतानुसार ते अशा साहित्य मानलं जातं। तुम्ही पाहत असाल यार खूप खूप भयंकर मोठं आता मंदिर बांधण्याचा प्रयत्न करत आहेत, खूप सुंदर मंदिर आहे, खूप छान वाटलं ना। आत्ता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा, कारण तुम्हाला जरी हा छोटा व्हिडिओ वाटत असेल, माझे खूप प्रयत्न असतात की बऱ्यापैकी उत्तमरित्या माझे व्हिडिओज चांगले लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे। तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल मला कमेंटमध्ये जरूर सांगा, आणि जमलं तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।